नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत ब्लॅक फॉरेस्टचा केक नेहमीचाच फ्लेवर आहे पण आपण पन त्यात वेगळं काय करणार आहोत हायटेड करणार आहोत हायटेड केक कसा करायचा तर अर्ध्या किलोच्याच ह्याच्यामध्ये एक किलोचा केक करायचा अर्धा किलोच्या टीनमध्ये दोनदा वेक करून घ्यायचा हाफ हाफ के जी म्हणजे हा डबल होतो आणि हायटेड होतो आता ह्याच्या आपण किती करणार तर खालच्या ह्याचे तीन आणि वरच्या ह्याचे दोन कट करणार थर लावणार तर ह्याचे किती होणार टोटल तीन आणि दोन पाच लेअर कट करणार आपण त्याने आपला केक असा थोडा हायटेड होणार एकदम युनिक डिझाईन आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर। चला तर मग आपण आता आपला केक तयार करूयात आता पहिले आपण बाकीचे लेअर कट करून घेऊयात लेअर कट करताना नेहमी हात वरती ठेवायचा आणि राऊंडमध्ये कट करून घ्यायचं मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला दोऱ्याने पण कसा कट करायचा ते पण सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही सगळे व्हिडिओ बघा माझे आता आपण हे तिन्ही लेअर कट करून घेतलेत आता आपण खालच्या दुसऱ्या केकचे पण तर हे एक किलोच्या बेस एक किलोच्या प्रीमिक्स एवढं प्रीमिक्स घेण्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे आपला केक हा कस्टमाइज केक आहे त्यामुळं तुम्ही त्याची प्राईस थोडीशी वाढवून सांगू शकता कारण आपल्याला कस्टमाइज केकमध्ये बरंच वरचं सामान वगैरे लागतं कस्टमाइज असल्यामुळं जे लो कस्टमाइज सांगणारे असतात त्यांनी काय सांगितले त्याच्यावर असतं आता मी इथे ह्या ब्लॅक फॉरेस्टसाठी हा चॉकलेटचा बार मी अख्खा क्रश करून घेतला आहे मी बार बार बोलते पण बार काय असतो हा प्रकार मी असं दाखवते तर हा चॉकलेटचा एवढा चारशे ग्रॅमचा आपल्याला इथे मला मला मिळाला इथे एकशे पंचवीस रुपयाला चॉकलेटचं आहे मॉर्गेचं मॉर्गे कंपनीचं डार्क कंपाऊंड आहे ते चारशे ग्रॅमचं चा आहे तर चारशे ग्रॅममध्ये इथे त्याचे चार बार येतात असे हा झाला एक मला खोलून दाखवतो असे बार येतात जे मी बार बोलते तो हा एक बार लागतो एका म्हणजे जे म्हणते मी एकासाठी एक लागतो आपल्याला तो एक बार लागतो हा एक बार हा दोन बार आणि तीन बार आणि चार बार टोटल चार बार असतात त्यातला एकच बार आपण यूज करणार आहोत एक बार मी पूर्ण क्रश करून घेतला आता आपण इथे पहिल्या वेळेसला पाणी सोप करून घेतलंय क्रीम लावून घेतली आणि क्रश टाकून घेतला आणि एक चेरी ह्याच्यामध्ये एक वेगळं म्हणजे ब्लॅक फॉरेस्टला चेरी पण चालते चेरीचा तर मग इथे मी एक चेरी क्रश करून टाकली तुकडे तुकडे करून टाकली इथे मी दुसरी लेअर घेतली दुसरी लेअर कुठली घेतली तर तीन लेअर केल्या होत्या त्यातली पहिली लेअर मी तिथे उलटी करून लावली आणि आपण त्याच्यामुळे आपला केकला अजून हाईट येण्यात येण्यास मदत होणार ही एक ट्रिक आहे की हाईट कशी केकला आणायची जेणेकरून तो राऊंड सर्कल आहे तो गॅप फिल करून झाल्यावरती एकदम हाईट येते गॅप फिल चांगली करून घ्यायची नाही तर केक इकडं बाजूनी खाली जाणार आता दुसरी लेअर आपण पटापट करून घेणार आहोत आपला केक हाईटेड आहे आणि नेहमीच ब्लॅक फॉरेस्ट आहे तुम्हाला शिकवलेलं आहे पहिला मी आणि चेरी पण त्याच्यात मध्ये मध्ये घालतो आहे हे एक्स्ट्रा आहे त्यामुळे मी ते दाखवलं आता आपला केक आपण पटापट लावून घेऊयात आपल्याला हा कस्टमाइज केक आहे नवीन डिझाईन आहे युनिक डिझाईन आहे नक्की ट्राय करा आता हे मी सगळ्या गॅप फिल करून घेते आणि केकला क्रम कोटिंग करून घेते आणि केक हे ना नीट चेक करायचं प्रत्येक लेअर लावून झाली की कुठे सरकला नाही आहे ना कुठे काय झालं नाही आहे ना कारण हीच वेळ असते केक जेव्हा नीट करायची नाहीतर एकदम लावून झाल्यावरती तो तिरका दिसला तरी आपल्याला सरळ करता येत नाही आता परत पाणी सोक करायचं परत तीस तीस प्रोसेस करत आपण असे पाच लेअर लावून घेणार आहोत पाच लेअरनी आणि हा एक किलोच्या जास्त केक आहे पण मी तो अर्धा किलोच्या बेसवर बसवला आहे कारण तो हायटेड केक करायचा आहे आणि अर्धा किलोच्या बेसमध्ये आपण दोनदा शिजवून घेतला आहे मी इथे चारशे ग्रॅम प्रीमिक्स दोनशे ग्रॅम पाणी आणि साठ एम एल तेल घेतलेले आहे या केकला त्यामुळं तो दोन मी अर्धा अर्धा किलोच्या बेसमध्ये दोनदा शिजवून घेतलेला आहे म्हणून त्या केकला हाईट छान येणार आहे हायटेड केकला डिझाईन खूप असतात प्रमाणाच्या बाहेर युनिक युनिक करता येतात छान येतात आणि आता प्रत्येक वेळी आपण पाणी सोप करून घेणार क्रश टाकणार आणि क्रीम लावून घेणार आणि व्यवस्थित आपला शेप हायटेड केकचा करून घेणार आणि हायटेड केक हालू नये ह्यासाठी पण मी पुढे ट्रिक सांगितलेली आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता आपण पुढची लेअर करणार आहोत इथे मी क्रश टाकून घेतलाय सेम प्रोसेस चेरी टाकून आहे आणि आपल्या केकचे लेअर लावत चालली पाचही लेवर लेवर लावून झाले की मी तुम्हाला इथे दाखवते आणि केक आपला रेडी होणार आहे तर मी पुढं डिझाईन आपल्याला करायची ती दाखवणार आहे तुमच्या आयडियानुसार तुम्ही त्याचे चेंजेस करू नक शकता तुम्ही, तुम्ही तुम्हाला आवडेल तशी डिझाईन करू शकता इथे आपली लेअर लावायची कामं चालू आहेत पाचवी लेअर लावायची आपल्याला आणि हे सगळं पटापट करून घ्यायचं कारण उन्हाळ्याच्या दिवसेत क्रीम पातळ होऊ शकते त्यामुळं आपला हात पटपट पटपट चालला पाहिजे आणि केक कसा शिजला आहे कडक शिजला आहे का थोडा मऊ शिजला आहे ह्यावर पण पाणी अवलंबून अवेल अवलंबून असतं पाणी कसं सोक करायचं जर जास्त कडक असेल तर पाणी कमी जास्त लागतं आणि जा थोडा मऊ शिजला असेल तर पाणी थोडं कमी लागतं हा अंदाज आपल्याला आला पाहिजे जेव्हा आपण केकला हात लावतो तेव्हा आपल्याला अंदाज येतो आता हे क्रम कोटिंग करून घ्यायचं व्यवस्थित आपल्या हा केकला हाईट बघू शकता तुम्ही आता आपण व्यवस्थित कडेनी पण क्रीम लावून घ्यायची सगळी आणि डिझाईन करून घ्यायची हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं पटपट करून घ्यायचं एकदा का केक आतमध्ये क्रीमचा सेट झाला की मग काही हलत नाही पण तोपर्यंत तो आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक के केक हाताळायला लागतो नाहीतर तर के हायटेड केकचा प्रॉब्लेम होतो की तो खाली घसरतो पडतो नाही तर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये करू ठेवून त्याला थोडासा थंड करून मग तुम्ही वापरू शकता आणि क्रीम लागेल तशीच बाहेर काढायची बाकीची क्रीम फ्रीजमध्ये ठेवायची कारण उन्हामुळे क्रीम वितळते किंवा मग क्रीम खराब होते खराब होण्या म्हणजे की थोडी कडक झाली तर तिला असे बबल्स येतात शेप येत नाही बराच वेळ केला तरी शेप येत नाही आपला केक व्यवस्थित आता क्रीम लावून आपण फिनिशिंग करून घेतलेलं आहे आणि कडेनी डिझाईन आता मी इथं केक हालू नये यासाठी एक ट्रिक सांगितली होती हो तर ती आहे टूथपिक मोठी टूथपिक नाही म्हणता येणार उडनची स्टिक होती ती स्टिक मी इथं कट करून घेतली त्याच्या हाईटनुसार आणि ती थोडीशी कमी घ्यायची म्हणजे ती आतमध्ये झाकली जाते कळत पण नाही आतमध्ये आपण स्टिक घातली ते आणि आपण आता डिझाईन करणार आहे कस्टमाइज तर इथे कस्टमाइज डिझाईन अशी होती की फेस ॲक्रेलिक एक मी फेसचा टॉपर आणला होता फेस होतं ते आणि त्याच्यावर कॅप होती तर फेस खाली दिसत होता आणि वरती कॅपची जे आकार होता तो मी इथे सज सजवायचा प्रयत्न करते तिथे मी फु फुलांच्या दुकानात जाऊन फुलं छान छान फुलं घेऊन आली होती तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊन येऊ शकता ही मी अशी पर्पल कलरची छोटी छोटी फ्लावर्स होते एक सनफ्लावरसारखं छोटंसं फ्लावर येतं ते होतं आणि कलर पण तुमच्या आवडीने लावू शकता इथे मी पर्पल कलरची आणली होती बाकी छोटी फुलं आणि एक मोठं व्हाईट कलरचं आणलं होतं सनफ्लावर आणि ग्रीन कलरची पानं लावण्यासाठी मी छोटे छोटे ते शोचे फुलं मिळतात फुलं मिळतात सगळं मिळतं तिथे तुम्ही घेऊन येऊ शकता आणि के, केक हा ॲक्रेलिकचा फेसचा टॉपर मी केकच्या मटेरियलच्या शॉपमधनं आणला होता आणि हे तुम्हाला मी सगळं तुम्हाला जे तुमच्या कस्टमाइज जे म्हटलं तुम्हाला आवडेल तसं बनवू शकता किंवा तुम्ही कस्टमरला सांगू शकता की असा केक करायचा आहे अशी डिझाईन चालेल का तर तुम त्यांना आवडली तर ते हो म्हणतात आणि मग आपण तसे केक करू शकतो तर हे ट्रेंडिंगमध्ये आहे की फेस लावायचा आणि फेसवरती कॅप सजवायची हे आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे म्हणून मी हा केकची डिझाईन तुम्हाला शेअर करते नक्की करा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका खूप जणांना शेअर करा जेणेकरून ह्या केकची डिझाईन त्यांना कळेल आणि ज्यांना केक येतात त्यांना एक आयडिया मिळेल की केक कसे करायचे आता मी खूप छान पद्धतीने ते कॅप सजवते आहे खूप जेवढं सजवता येईल तेवढा आणि व्हाईटला पर्पल पर खूप सुंदर दिसतंय बघू शकता आणि हिरवा कलरचे ते मी तुरे लावलेले आहेत छान असे ग्रीन कलरचे आणि सगळीकडनं असं छान सजवून घेतलेले आहे मस्त असं आहे सगळा केक आणि मी एक छोटंसं दोन तीन फुलं पण खाली कोपऱ्यात लावून घेतली जेणेकरून अजून केकला थोडासा वेगळा लू येईल सिल्वर कलरचा स्प्रे स्प्रे मी इथे स्प्रे केलेला आहे आणि आवडेल तशी डिझाईन तुम्ही करू शकता तुम्हाला याला खाली बॉर्डर करायची असेल बॉर्डर करू शकता वरती बॉर्डर करू शकता याच्यावर मोती टाकायची असेल मोती टाकू शकता खूप ऑप्शन असतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता आपला केक जवळपास सगळा झालेला आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता आता ह्या केकला अजून डिझाईन तुम्हाला हवी असेल तर करू शकता पण कशी वाटली डिझाईन सांगायला विसरू नका याच्यामध्ये वरती हॅपी बर्थडेचा टॅग पण मी ॲक्रेलिकचा टॉपर लावलेला आहे जेणेकरून आपल्याला डिझाईन छान बनवता येईल आणि दिसायला पण छान दिसायला पण छान दिसणार आजकाल कस्टमाइज केकची ट्रेंड जास्त आहे जेवढं जा तुम्ही वेगळं कस्टमाइज त्यांना दाखवसान तेवढं ती कस्टमरला आवडतं आणि परत परत ऑर्डर येतात आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद भेटूयात पुढच्या